नमस्कार. आज 25 जानेवारी 2024 वार आहे गुरुवार. लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, जरांगींना वेशीवर रोखणार, मुंबईत मोजा येऊ नये यासाठी सरकारी पातळीवर हालचाली. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, ममतांचे एकला चलो, पश्चिम बंगालमध्ये एकट्याने लढण्याची घोषणा, तृणमूलशिवाय इंडिया आघाडी अशक्य, काँग्रेसचा सावध पवित्रा. आता या दोन्ही बातम्या अगदीच हेडलाईन्स आहेत, पण मराठा आरक्षणाबाबतची जी बातमी आहे ती आज तुम्ही ऐकलीच असाल. मराठा आरक्षणाबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये बंद खोलीमध्ये सुनावणी झालेली आहे. मग पाहूयात त्याचा निर्णय सुप्रीम कोर्ट काय घेईल, किंवा ही क्युरेटिव्ह पिटिशन होती, पहा क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे काय, याच्या संबंधित जो व्हिडिओ आहे तो ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे, ते तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. ओके, म्हणजे आता ही जी बातमी आहे ती आपल्या MPSC आणि UPSC डायरेक्टली येणार नाही, पण इनडायरेक्टली सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असेल किंवा क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते आपल्यासाठी खूप मोस्ट IMP आहे, त्यामुळे ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे. डन, ही न्यूज संपली. त्यानंतर पुढची न्यूज पहा, इंडिया आघाडी. ओके, सर्वांना माहिती आहे घटक म्हणजे सर्व जे पक्ष आहेत, म्हणजे संपूर्ण भारतामधील जे 28 घटक पक्ष वगैरे आहेत, हे सर्व मिळून काय झाले होते, एकत्र आले होते BJP विरोधात लढण्यासाठी. पण सध्याला जर तुम्ही पाहिलात, पश्चिम बंगाल म्हणजेच वेस्ट बंगालची जी अडचण आहे किंवा जे लोकसभाच्या सीट्स आहेत ना, त्या सीट्सवरून आता सध्याला भांडण वगैरे त्यांच्यात चालू झालेले आहेत. मग त्याच दरम्यान वेस्ट बंगालमध्ये सध्याला TMC म्हणजे तृणमूल काँग्रेस यांचे जे पक्षाध्यक्ष आहेत ममता बॅनर्जी, यांनी अगदीच काँग्रेससोबत जाण्याला किंवा एकट्यानेच निवडणूक लढवण्याची त्यांनी घोषणा केलेली आहे. म्हणजे पहा, अगदी आपल्याकडे एक विपक्ष स्ट्रॉंग होऊ शकत नाही हे आपलं इथं डायरेक्टली दिसत आहे. याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की सुप्रीम कोर्टाचे जजेस पण म्हणत आहेत की बाबा विपक्ष पहिल्यांदा स्ट्रॉंग करा तुम्ही. ओके, पण पहा, आपण विपक्ष स्ट्रॉंग करू पण विपक्ष स्ट्रॉंग होण्यासाठी स्वतःच तयार नसेल तर आपण ते काहीच करू शकत नाही. पहा, व हे अगदी दुर्दैव आहे किंवा आपल्या संपूर्ण सॉरी म्हणजे जो आपलं भारताचा इतिहास आहे, पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, त्या संपूर्ण इतिहासामध्ये सर्वात कमकुवत विपक्ष सध्याला आपल्याला दिसत आहे. ओके, म्हणजे याच्यापूर्वी पण अगदीच 1975 दरम्यान आलेलं होतं विपक्ष, पण त्यावेळेस JP अगदी पुढे येऊन त्यांनी विपक्षला वगैरे लीड केलेलं होतं, पण सध्याला तशा पद्धतीची सिच्युएशनच दिसत नाही आहे. कारण प्रत्येकाला देश कोणाला म्हणजे देशासंदर्भात वगैरे इथं दिसत नाही आहे, पण स्वतःला स्वतःचं स्वार्थ वगैरे इथं जास्त पद्धतीने किंवा जर तुम्ही याला अशा पद्धतीने घेऊ शकता की इथं देशाला कोणाचं पडलं नाही आहे. पहा, एक पूर्ण बहुमत असूनही फक्त विपक्ष थोडा तरी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, आज आपल्याला अशी स्थिती आहे. मग पहा, इथे प्रत्येक राजकीय पक्षाला देशाचं कोणालाच पडलेलं आपलं इथं दिसत नाही, तर प्रत्येकाला आपल्या पार्टीचं किंवा आपल्या लोकसभा सीट किती जास्त येतील वगैरे अशाच पद्धतीने इथं सर्वात जास्त स्वतःचं हित साधण्यासाठीच हे पॉलिटिकल पार्टी वगैरे सध्याला खेळ करत आहेत का, असा आपला समोर प्रश्न निर्माण होत आहे, किंवा हेच त्याचं उत्तर असेल असं आपलं इथं डायरेक्टली दिसत आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, तलाठी भरतीच्या अंतिम यादीवर उमेदवारांचा आक्षेप, सामान्यीकरण गुणांची चौकशी केली नसल्याचा आरोप. व हे सर्वांना माहिती आहे, पहा तलाठी गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे, याच्यापूर्वीच आरोप झालेले होते, नॉर्मलायझेशन प्रक्रियेबद्दल त्यांनी आरोप केले होते. मग आता तेच परत एकदा देण्यात आलेलं आहे. पहा की जे आरोप काय काय आहेत किंवा जे समान गुण आहेत. ओके, जर तुम्ही आता अगदीच काही विद्यार्थ्यांची इथं नावं वगैरे दिलेली आहेत किंवा जे विद्यार्थ्यांची उदाहरणं दिलेली आहेत, त्या उदाहरणांमध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की एकाच शिफ्टमध्ये, ओके, एकाच शिफ्टमध्ये दोन विद्यार्थी असे आहेत, एक अगदीच टॉपर आहे व त्याचे 33 मार्क झालेले आहेत, 33 मार्क वाढलेले आहेत, व एखाद्याचे अगदीच काहीच वाढले नाहीत किंवा त्याचे 0 मार्क वाढलेले आहेत. मग हे कशामुळे, नॉर्मलायझेशन जर झालेलं असेल तर एकाच शिफ्टमध्ये असं होऊ शकत नाही ना, दोघांच्या मार्कमध्ये तफावत का होते. मग हे समस्या इथं थोडंसं त्यांनी दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता पाहूयात, तलाठी भरतीची अंतिम गुणवत्ता यादी तर ऑलरेडी आलेली आहे, सॉरी अंतिम निवड यादी तर ऑलरेडी लागलेली आहे, पण न्यूजपेपरमध्ये दिलेलं आहे, त्यानिमित्ताने आपण घेतलेलं आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांची सजेशन होती, पहा की सर सॉरी म्हणण्याचं वगैरे थोडंसं कमी करा, अगदी ते मी मान्य करतो, पण पहा मी फ्लोमध्ये बोलत असताना होतं काय की अगदी माझ्या पण माइंडमध्ये काहीतरी एखादी घटना वगैरेच तुमच्यासमोर सांगावीशी वाटते, मग मी ती सांगत असताना काही जर शब्द वगैरे चुकले ना, आता मी घरी पण वावरत असताना माझ्या आईवडिलांना पण बोलत असताना किंवा बहिणींना पण वगैरे बोलत असताना तसे शब्द जेव्हा बाहेर पडतात ना, त्यावेळेस मी लगेच सॉरी म्हणून जातो. आता ती माझ्या इनबिल्ट सवय लागली आहे, त्यामुळे आय होप की तुम्ही मला समजून घ्याल, किंवा म्हणजे त्याचं थोडंसं इरिटेटिंग होतं ते मी मान्य करतो, पण थोडंसं मला हे करा, म्हणजे मी अगदीच त्याला कमी करण्याचा प्रयत्न करेन नक्कीच, पण अगदी तुम्ही समजून घेऊ शकता एवढी मी एक अपेक्षा तुमच्याकडे करत आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. त्यानंतर परत नेक्स्ट न्यूज पहा, पत्र मिळाल्याखेरीज बैठकीला जाण्यास वंचितचा नकार, महाविकास आघाडीची जागा वाटपाबद्दल आज चर्चा. आता परत महाराष्ट्रामध्ये पण तेच वारं आहे. ओके, की जे ऑपोजिशन पक्ष आहेत किंवा विरोधी पक्ष आहेत त्यांच्या जागा वाटपाचं सध्याला
तेच खलबत वगैरे सध्याला चालू आहे. आता अगदी हे बॅकवर्ड लिंकेजेस आपण कसं घेऊ शकतो, मग GS2 तुम्ही सिलॅबस वगैरे काढू शकता. GS2 सिलॅबसमध्ये तुम्हाला काय आहे, विरोधी पक्ष त्यासोबतच NGOs आहेत, ओके, ह्या सर्व सिलॅबसमध्ये इन्क्लुडेड आहेत, त्यामुळे तुम्ही ह्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर प्लीज ज्या ज्या विद्यार्थ्यांना मी याच्या पूर्वी मेसेज केलेले होते, पहा आता त्यांच्या माझ्याजवळ नंबर नाही आहेत, तर त्यांनी प्लीज एकदा मला मेसेज करा, ज्यांचं डिकन्स्ट्रक्शन ऑफ सिलॅबससाठी मी हे ठरवलं होतं, पहा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मी निवडलं होतं त्यांनी प्लीज जर लेक्चर पाहत असतील तर त्यांनी मला एकदा मेसेज करा, म्हणजे त्यांना मी लवकरात लवकर डिकन्स्ट्रक्शन ऑफ सिलॅबस मी कम्प्लीट करून घेणार आहे. कारण पहा आज 25 तारीख आहे व उद्या सुट्टी आहे 26 जानेवारी, व सर्वांना आहे असेल असं मी मान्य करतो आहे किंवा गृहित धरतोय. मग 26 जानेवारीला आपण डिकन्स्ट्रक्शन ऑफ सिलॅबस एकदा तुमचं मला कम्प्लीट करायचं आहे, त्यामुळे प्लीज ज्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर व्हिडिओ जर पाहिला तर लवकरात लवकर मला मेसेज करा. याच्यापूर्वीच तुम्हाला मी सिलेक्ट केलेलं होतं, ते प्लीज एकदा मेसेज करा, किंवा ज्यांचे माझ्याकडे नंबर आहेत त्यांना मी डायरेक्टली मेसेज करून टाकेन, ओके. तर प्लीज उद्या लेक्चर असेल आपलं. त्यानंतर पुढे चला, ममतांचे एकला चलो ही न्यूज आपण पाहिलेली आहे. मनरेगाच्या मजुरांची मजुरी थकली, 7 लाख जणांना फटका. व ही न्यूज पहा आपण गेल्या वर्षीपासून पाहतोय, ओके, बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आपल्याला खूप सापडेल, पण सध्याला ही न्यूज 2 वर्षापासून चर्चेत आहे, त्यामुळे पण याला काही सांगता येणार नाही, कारण हे केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधात जाईल, ओके. व सध्याला इलेक्शनचा पिरियड आहे, त्यामुळे याला फक्त तुम्ही MG NREGA स्कीम काय आहे हे एकदा कायदा आणि त्याची स्कीम महाराष्ट्र याबद्दल थोडंसं बॅकवर्ड लिंकेजेसमधून वाचून घ्यायचं आहे. बाकी प्लीज याला डिटेलिंग वगैरे जाऊ नका की याची किती मजुरी थकलेली आहे किंवा 7 लाख जण वगैरे असे पद्धतीचे तुम्ही प्लीज अभ्यास नका करू, बाकी ते आपण तिकडे पाहणार आहोत, ओके, ठीक आहे. पुढे चला येथे, त्यानंतर पहा पुढची न्यूज, लोणार सरोवराला लवकरच जागतिक वारसास्थळाचा दर्जा. ही एक बातमी चांगली आहे पहा, पण तुम्हाला आठवत आहे का 2020 साली लोणार सरोवरला रामसर स्थळाचा दर्जा दिलेला होता, म्हणजे आपल्याकडे थोडंसं एक अभ्यास खूप कमी आहे असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस रामसर स्थळाचा दर्जा दिलेला होता ना, त्यावेळेस पण आपल्याकडे कॉंग्रॅच्युलेशन देण्यात आले होते, मेसेज होते नेत्यांची की कॉंग्रॅच्युलेशन्स आपलं लोणार सरोवर आता रामसर स्थळामध्ये वगैरे गेलेलं आहे. पण पहा रामसर साईट जर जाणे म्हणजे ते आपल्यावर थोडंसं तरी आपल्याला म्हणजे लाजीरवाणी आहे गोष्ट, की आपण त्याची निगा राखू शकत नाही, म्हणजे हा संपूर्ण भारत आहे व रामसर एक काय झालं होतं, एक कन्व्हेन्शन आहे, ओके, ते कन्व्हेन्शनवरून आपण काय करतो, आपल्या भारतामधील जे जे पाणथळ साईट्स आहेत, ओके, म्हणजे जिथं जिथं अशा पद्धतीने तलाव वगैरे आहेत, पहा म्हणजे ते मोठी तलाव बरं, म्हणजे आपल्या खेडेगावातलं वगैरे तलाव तसं नाही आहे, तर तिथं विदेशातून पण पक्षी वगैरे स्थलांतरास येतात, अशा पद्धतीचे पर्यावरणाच्या रूपाने पर्यावरणाच्या अधिक्यतेने अगदी महत्त्वपूर्ण जे स्थळं असतात ना, किंवा जे पाणलोट क्षेत्र असतात, त्यांना आपण काय करतो, त्यांचं संवर्धन करणं वगैरे गरजेचं असतं. कारण पहा त्या पाण्यावर अगदी उन्हाळ्यात वगैरे, सॉरी म्हणजे आता पहा इकडे जेव्हा विंटर असतं, ओके, तिकडे जेव्हा विंटर असतं ना, त्यावेळेस ते खूप थंडी त्यांना सहन होत नाही. रशियामध्ये वगैरे जेव्हा जास्त थंडी पडते त्यावेळेस त्यांना, त्या पक्ष्यांना सहन होत नाही, मग ते काय करतात, भारतामध्ये येतात, वास्तव्यास भारतामध्ये येतात. मग भारतामधील हे जे पाणथळ जागा आहेत त्यांचं संवर्धन गरजेचं आहे, कारण पहा हे जर त्यांना सापडलं नाही ना, तर ते तिथून जे पक्षी येणार आहेत ते मरून जातील, ओके, म्हणजे त्यांचं जे जीवन आहे ते नष्ट होईल. मग ह्यांना टिकवण्यासाठी आपण काय करतो, तर हे पाणथळस्थळांचं आपण काय म्हणजे निगा वगैरे त्यांची राखतो. पण होतं काय, भारत सरकार किंवा जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा जे अगदी स्थानिक संस्था वगैरे असतील त्यांच्याकडून ह्या पाणथळस्थळांची अगदी निगा राखली जात नाही. मग ही निगा राखली जात नाही म्हणून आपण काय करतो, सॉरी म्हणजे आपण नाही तर अगदीच वर्ल्ड म्हणजे जागतिक स्तरावरती एक कन्व्हेन्शन करण्यात आलं होतं, रामसार येथे कन्व्हेन्शन झालेलं आहे, ओके. मग त्या कन्व्हेन्शननुसार आपण काय करतो, तर ही तर तुम्हाला निगा राखणं होत नाही ना बाबा, त्या जागेची तुम्हाला देखभाल वगैरे करणं होत नाही ना, तर त्याची देखभाल आम्ही करतो, असं करून काय करतं, ती जागेचं जे रूपांतर आहे त्या अगदीच लोकल संस्था असतील, सॉरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असतील यांच्या हातून ती जी जागा आहे ती त्या मालकीची जागा काढून घेऊन कोणाला दिली जाते, जागा जागतिक लेवलवरती रामसर स्थळांना वगैरे ती जागा दिली जाते. मग त्यावेळेस आपण काय म्हणतो त्याला, रामसर स्थळामध्ये या जागेचं वगैरे नाव समाविष्ट झालेलं आहे. म्हणजे बेसिकली आपलं इथं काय होतं, तर लाजीरवाणी गोष्ट अशीच आहे की आपण त्याची जागाची निगा राखली जात नाही किंवा आपल्याकडे ती कुवत नाही यासाठी आपण दुसऱ्यांना ते थोपवत आहोत, हे असतं म्हणजे रामसर स्थळ, ओके, रामसर साईट. मग अशा पद्धतीने आपलं जे लोणार सरोवर आहे बुलढाणा, ओके, मग ते लोणार सरोवर कुठं गेलेलं होतं, रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे 2020 मध्ये. मग आता त्याचंच पुढे जागतिक वारसास्थळामध्ये देखील स्थान मिळणार आहे. आता जागतिक वारसास्थळ मिळणं ही अगदी चांगली बाब आहे, पण रामसर साईट मिळणं हे थोडंसं आपण काही काम करत नाही हे दाखवतं तिथं फक्त, ओके, ही एक समस्या आहे. त्यानंतर आता मला तुम्ही नक्की सांगायचं आहे की रामसर साईट्स आज भारतामध्ये किती आहेत, ओके, प्लीज
गेल्या वर्षी म्हणजे खूप गरजेचा पॉईंट आहे हे, कारण गेल्या वर्षी जास्त वाढण्यात आलेली आहे, त्याची जागा पण आपण खूप वाढवलेली आहे. त्यामुळे प्लीज मला सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये की आता मी तुम्हाला लिहून देत होतो सॉरी, पण तुम्ही मला सांगायचं आहे की कमेंट सेक्शन सॉरी कमेंट सेक्शनमध्ये सांगा की रामसर साईट सध्याला आपल्या भारतामध्ये किती आहेत, नक्की प्रश्न पडतो. व त्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल तुमची की सगळ्या रामसर साईट तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, कारण UPSC डायरेक्टली विचारतं कुठून पण. ओके, तर हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आता पुढचं अभ्यास करायचा की आंदोलनच. आता अगदीच इथे विद्यार्थ्यांची नावं दिली आहेत, गणेश काळे, त्यानंतर पुढे लखन खटानी. ओके, ह्या विद्यार्थ्यांची अगदी दुदैवी परिस्थिती, व बीड जिल्ह्यातील हे दोन्ही विद्यार्थी आहेत पहा. तर अगदीच गणेश काळे हा आत्महत्या करण्यासाठी जात होता, कारण पहा अगदी फीज भरली म्हणजे 1,000 रुपये सध्याला फीस आहे, सर्वांना माहिती आहे म्हणजे राज्यसेवा सॉरी आपले जे सदसेवा भरती आहेत त्यांच्या 1,000 फीस आहेत बरोबर. त्या फीस असल्यानंतर पहा सेंटर कुठं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये वगैरे दिलं. आता जवळचा जिल्हा माझा जर म्हटलं तर लातूर. ओके, मग मी लातूरचं जर सेंटर वगैरे टाकलं तर मला दिलं जळगाव. ओके, म्हणजे पहा ना किती तफावत आहे. व आता हे माझ्यासोबत खरंच घडलेलं आहे गोष्टी. ओके, म्हणजे मी आज जर तुम्ही पाहिलात हा जर महाराष्ट्राचा जर नकाशा पाहिला तर मी इथं कुठं साऊथला आहे, एकदम साऊथ, महाराष्ट्राच्या एकदम साऊथला आहे. व हे कुठं आहे, जळगाव म्हटल्यानंतर एकदम नॉर्थ. ओके, तर अशा पद्धतीने आपल्या जे आपण फॉर्म भरलेला होता त्यामध्ये आपण नजीकचा जिल्हा अगदीच टाकला, पण झालं काय आपला जिल्हाच बदलून दिला. मग अगदी तसंच गणेश काळे या विद्यार्थ्यांसोबत पण झालेलं होतं. म्हणजे पहा एकीकडे आपण 1,000 रुपये पण दिले, मग त्यानंतर इथून इथपर्यंतचा प्रवास करणं, मग त्या प्रवासाचा खर्च, त्यानंतर पहा प्रवास केला सर्व काही झालं, मग त्यानंतर रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यानंतर पण त्यामध्ये तर काही तफावत वगैरे आलेली आहे किंवा जे अशा पद्धतीने बातम्या वगैरे आल्या त्यावरून आपल्याला समजतं की मग कुठं आहे ट्रान्सपरन्सी, कुठं आहे. आणि त्यानंतर पहा जे आपले परीक्षा समन्वय समितीचे जे अध्यक्ष आहेत राहुल, मग त्यांनी पण काही विद्यार्थ्या म्हणजे कशा पद्धतीने चिटिंग वगैरे केली जात आहे मराठवाड्यामध्ये, आता यांनी तो पुरावे दिलेले आहेत पहा. आता हे मी डायरेक्टली स्वतःवरून वगैरे काही बोलत नाही आहे. तर पहा परीक्षा समन्वय समितीने म्हणजे राहुल कवठेकर सरांनी पहा डायरेक्टली जे जे विद्यार्थी आहे सॉरी म्हणजे जसे कशा पद्धतीने मराठवाड्यात वगैरे चिटिंग होत आहे, मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांची वगैरे नावं दिली त्यांनी, त्या 3 जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या सक्रिय टोळ्या आहेत. ओके, व ते अगदीच हायटेक तंत्रज्ञान वगैरे वापरून, म्हणजे पहा जे सेन्सर वगैरे आपलं चेकिंग वगैरे केली जाते त्या सेन्सरमध्ये वगैरे ते काहीच सापडलं वगैरे जात नाही, अशा पद्धतीने ते कार्ड वगैरे अगदीच साऊथ कोरियामधून वगैरे ते मागवले जात आहेत, व ते दिल्लीमधील मार्केटमध्ये वगैरे अवेलेबल आहेत असं त्यांनी दिलेलं आहे. मग तशा पद्धतीचीच काय होत आहे, चिटिंग वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा सर्वसेवा भरतीमध्ये वगैरे केली जात आहे. मग पहा हे सर्व होत असताना आणि जर निकाल जर आपला म्हणजे तशा पद्धतीने आला नाही व अशा पद्धतीने जर ज्युमर वगैरे जरी आले तर ते अगदी चुकीचं आहे, मग सरकारने यावरती ना अगदीच चौकशी वगैरे करणं खूप गरजेचं होतं. पण ती चौकशी पण डायरेक्ट झालेली नाही, डायरेक्टली त्यांनी निकाल वगैरे लावला. मग पहा हे प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांच्या मनात शंका अगदीच धरून राहतात की बाबा खरंच तलाठी भरती ही जी झाली ती ट्रान्सपरंट होती का. ओके, आता मी म्हणत नाही आहे म्हणजे प्रश्न वगैरे तिथं हे करत नाही आहे, म्हणजे मी फक्त तुमच्यासमोर एक प्रश्न ठेवतोय, मी डायरेक्टली उत्तर देत नाही आहे. पहा आता राहुल कवटेकर सरांनी जे पुरावे वगैरे दिले त्याबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न करतोय, किंवा म्हणजे सरकारने अगदी विचार करायला हवा होता किंवा सरकारने आपल्यासमोर एक ट्रान्सपरंटच झाली बाबा ही परीक्षा म्हणून हे आरोपांची जी चौकशी आहे ती करणं बंधनकारक होतं, पण ते झालंच नाही. मग आता पहा परत विद्यार्थ्यांनी आंदोलन करायची का, मग आंदोलन केल्यानंतर परत आम्ही काय होणार, लगेच दुसरी सर्वसेवा भरती येणार, मग परत विद्यार्थी त्याच भरतीच्या मागे वगैरे लागणार. मग हे सर्व काय, ही व्हिशियस सायकल आहे, दुष्टचक्र म्हणतो आपण पहा त्याला. ओके, मग हे इथून एकदा परीक्षा दिली परत त्यामध्येच परत त्यामध्येच अशा पद्धतीनेच हे विशेष चक्र वगैरे आपलं सापडत आहेत विद्यार्थी, हे अगदी चुकीचं आहे. व पहा अगदी सरकारला कदाचित याची चिंता वगैरे नाही आहे की काय, असाच प्रश्न इथं निर्माण होतो. कारण पहा ट्रान्सपरन्सीसाठी आपण 1,000 रुपये दिले होते, पण त्यांनी 1,000 रुपयेचं म्हणजे कुठं ट्रान्सपरन्सी केली ते आपल्याला काहीच माहिती नाही. तर हे एक जी शंका तलाठी भरतीबाबत निर्माण झाली होती त्याबद्दलच हा आज देवेंद्र गावंडे सरांनी लेख लिहिलेला आहे. मग त्याबद्दल जे काही त्यांच्या भावना वगैरे होत्या व ज्या की आपल्या पण भावना आहेत त्या मी तुमच्यासमोर एक्सप्रेस केलेल्या आहेत. आता कदाचित काही विद्यार्थ्यांचं मत याच्यापेक्षा वेगळं वगैरे असू शकेल, नक्कीच असू शकेल, त्या मतांची आपण अगदीच आदर करायला हवा. पण जे काही आहे ना त्याची जी उत्तरं मिळाली नाहीत त्याबद्दलच हा लेख होता. व अगदीच आय होप ते तुम्हाला पण अगदीच योग्यरित्या समजलेलं असेल. त्यानंतर राजेशाही चौकटीत लोकशाहीची पेरणी. आता पहा कालचा लेख जर तुम्ही पाहिला तर काल आपण पाहिलं होतं औंध जे संस्थान होतं त्या संस्थानामध्ये आपण काय स्थानिक स्वराज्य संस्थेची अंमलबजावणी झालेली होती असं आपण पाहिलं. मग त्याच धर्तीवर पहा पुढे अगदीच 1902 26 जुलै 1902 कोल्हापूर संस्थानामध्ये 50% शासकीय नोकऱ्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची तरतूद वगैरे केली होती. मग यामुळे असं दिलेलं आहे की आपण आपल्या भारतामध्ये लोकशाही राबवण्याच्या अगोदरच आपल्याकडे लोकशाहीचे प्रयोग झाले होते असं इथं लेखकांचं म्हणणं आहे. ओके, समजत आहे ना तुम्हाला. म्हणजे पहा आपल्या भारतीय संविधानाने आर्टिकल
सोळा, ओके, या आर्टिकल सोळामधून, सॉरी आर्टिकल 15 आणि 16 मधून काय आपल्याला आरक्षणाची तरतूद दिलेली आहे. ओके, मग आता सामाजिक मागासलेपणा वगैरे त्याचे काही निकष आहेत. मग पहा, त्या दोनच्या धर्तीवर आपण काय 1950 पासून आपण काय केलेलं आहे, आरक्षणाची तरतूद केली. पण त्याच्याही पूर्वी 1902 मध्येच राजर्षी शाहू महाराज यांनी आरक्षणाची तरतूद केली होती. ओके, समजत आहेत ना पॉईंट तुम्हाला? म्हणजे आपण लोकशाही जी आहे ना ती आपल्या पूर्वीच आपल्याकडे ॲक्सेप्टेड होती असं आपण इथं येतं डायरेक्टली ही उदाहरणं वगैरे देऊन म्हणू शकतो. आता हे डायरेक्टली प्रश्न वगैरे फॅक्च्युअल आहे, त्यामुळे परीक्षेला MPSCला विचारलं जातं की कधी चालू झालं वगैरे, पण हे तुम्हाला ना ॲन्सर रायटिंगमध्ये खूप मदत करणार आहेत. पहा, ओके, ॲन्सर रायटिंग जेव्हा करताना तुम्ही हे थोडंसं फॅक्च्युअल जे इन्फॉर्मेशन आहे ते पण थोडंसं देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तिथे लिहिण्याचा वगैरे प्रयत्न करा की 1902 मध्ये अशा पद्धतीने झाली होती त्यामुळे लोकशाही आपली याच्या पूर्वीच होती असं आपण म्हणू शकतो. किंवा पहा, तुम्हाला आठवते का नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी पहा म्हणजे G20 जेव्हा होती आपल्याकडे त्यावेळेस मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणून त्यांनी उल्लेख केलेला होता. त्यामुळे मदर ऑफ डेमोक्रेसी कसा आहे मग, तर उल्लेख करत असताना तुम्हाला हे पण सांगावं लागतं म्हणजे अगदीच जेव्हा महाजनपद होती तिथून आपल्याला डेमोक्रेसी चालू झाली होती ते 1902 मध्ये पण आपल्याला डेमोक्रेसी वगैरे तिथं होती असं तुम्ही म्हणू शकता. किंवा डेमोक्रेसी जरी नसली किंवा आता हे संविधान म्हणजे संविधानाने आपल्याला आरक्षण दिलं ना, तर हेच आरक्षण कोणी दिलं होतं, राजर्षी शाहू महाराज यांनी दिलं होतं. म्हणजे आरक्षणाची तरतूद पण किंवा जे संविधान होतं हे याच्यापूर्वीच आपल्या भारतामध्ये लागू होतं असं तुम्ही तिथं डायरेक्टली लिंकेजेस देऊ शकता. ओके, आय होप तुम्हाला शब्दांवरून थोडंसं घोळ झालं असेल तरी पण ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये वगैरे समजून घेतलं असाल. ओके, त्यानंतर पुढे चला, हृदय शून्य विज्ञान गरजेचं नाही म्हणजे ते ह्याच्याबद्दल दिलेलं आहे, इंटरनेटबद्दल वगैरे दिलं आहे त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. घरचे नको दाचे, अंशाच्या शिखर सॉरी शिरावर पद्मविभूषण व भारतरत्नाचे मुकुट चढवण्यामागे जे आपले नाहीत त्यांचं आपल्याकडे वळवणे हा विचार असेल आणि ते कौतुकास्पदच खरेच. आता पहा, आता सध्याला कोणाला हे दिलेलं आहे भारतरत्न देण्याचं जाहीर केलेलं आहे ते मला तुम्ही नक्की सांगू शकता. आता मी त्याचं उत्तर देणार नाही कारण कालच्या लेक्चरमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. पण पहा, आता त्याच्या पुढे जर गेल्यानंतर यावर्षी काय आहे 2024, ओके, व सध्याला 2023 मध्ये काय झाली आहे, जातगणना झाली, कुठं, बिहारमध्ये, पहिलं राज्य आहे बरोबर. मग पहा, त्या बिहारने जातगणना करून अगदी BJP च्या पायावर काय मारलं म्हणजे कुराड मारल्यासारखं झालं तिथं. मग त्यासाठीच OBCचा एक नवीन चेहरा म्हणून किंवा OBCचा पूर्वीचा चेहरा यासाठीच त्यांनी काय केलं आहे, अगदीच नरेंद्र मोदी सरकारने कर्पूरी ठाकूर यांना काय दिलं, भारतरत्न जाहीर केलेला आहे. त्यामुळे पहा, अगदी बिहारचे व्होटिंग वगैरे मागण्याचा थोडंसं तिथं प्रयत्न केला जाईल असं तिथं लेखकाचं बेसिकली म्हणणं आहे. व असाच प्रयत्न 2014 मध्ये सचिन तेंडुलकर, आपल्या सर्वांना माहिती आहे क्रिकेटचे फॅन आपल्या भारतामध्ये अगदीच जास्त आहेत, भरभरून आहेत, मग यांची पण मनं वळवली जावी यासाठी 2014 मध्ये काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं त्यांनी पण काय केलेलं होतं, भारतरत्न देण्याचा प्रयत्न केला. कोणाला? सचिन तेंडुलकर यांना. ओके, मग त्याच धर्तीवर हा लेख आलेला आहे. जेव्हा जेव्हा भारतामध्ये इलेक्शन लागतात त्यानंतर 2019 ची पण तशाच पद्धतीची न्यूज आहे. पहा, 2019 ला पण तसंच देण्यात आलेलं, म्हणजे प्रणव मुखर्जी यांना तसंच भारतरत्न दिलेलं आहे म्हणजे त्यांची कोंडी करायची. किंवा शरद पवार यांना पद्मविभूषण मिळाला. म्हणजे पहा, आता शरद पवार आहेत NCP चे बरोबर आणि BJP ची सध्याला रुलिंग पार्टी आहे. पण पहा, झालं काय, जेव्हा जेव्हा BJP ना NCP वर टीका करते, तुम्हाला आठवत असेल 28 जून 2023 भाषण, त्यामध्ये नरेंद्र मोदी म्हणत होते, उज्जैन येथे सभा होती आय थिंक त्यांची, त्या सभेमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावर भरभरून टीका केली. किंवा 80 कोटीचा त्यांनी घोटाळा वगैरे केला, अशा पद्धतीने NCP वर त्यांनी खूप ओरडली. पण त्याच पक्षाच्या जे नेते आहेत, आता अजित पवार यांच्या BJP सोबत गेले, ते सत्ता वगैरे चालू झालं, ठीक आहे, ते मान्य करूयात. तरी पण NCPचे जे अध्यक्ष आहेत ना, कोण, शरद पवार, त्यांना काय यांनी पद्मविभूषण दिलं. म्हणजे पहा, त्यांनी आपले नसले तरी त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न वगैरे कदाचित BJP वगैरे केलेली आहे. किंवा हे आपणलेच आहेत असं कौतुकास्पद आहे असं इथं लेखकांचं म्हणणं आहे. पण यामध्ये थोडं तरी राजकीय ढंग आहे किंवा राजकारण आहे असं इथं लेखक म्हणतात. व ते अगदी बरोबर पण आहे. पहा, 2014, 2019 त्यानंतर 2024 हे सर्व जर इयर पाहिले तर तुम्हाला हे सर्व काही बॅकवर्ड लिंकेज हे सर्व लिंकेजेस तुम्हाला समजतील की हे थोडं कुठंतरी राजकारणाचा एक चेहरा आहे असं आपण इथं म्हणू शकतो. ओके, आय होप ही पण बातमी तुम्हाला अगदी चांगल्यारीत्या समजलेली असेल. चालेल, त्यानंतर पुढे जाऊयात. आता पहा, इथली एक लोकशाहीला द्यायला हवी उत्क्रांतीची संधी. आता हा लेख अगदी चांगला आहे, पण मेघा कुलकर्णी व त्यांचं जे हे आहे काय म्हणतो, संपर्क एक अभियान आहे जे की आमदार असतात, पहा आमदारला त्या काय करतात म्हणजे पत्र वगैरे लिहितात व सध्याला समाजामध्ये काय काय चालू आहे याबद्दल त्यांनी प्रश्न विचारण्यासाठी काय करतात, त्यांना प्रवृत्त करतात. ओके, म्हणजे प्रवृत्त करतात की बाबा तुम्ही जाऊन तिथं काय विधानसभामध्ये किंवा विधिमंडळामध्ये आपल्या जाऊन तुम्ही प्रश्न विचारा आमदार आणि खासदारांना. तशा पद्धतीने ते काय करतात, संपर्क अभियानामार्फत वगैरे संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. मग त्याबद्दलच त्यांनी म्हटलेलं आहे की सध्याला आमदार वगैरे तशा पद्धतीने राहिलेले नाही आहेत. का राहिलेले नाहीत आता ही मी जास्त सांगण्याची वगैरे गरज नाही आहे. का तर पहा, प्रहार जनशक्तीचे आमदार पहा
आमदार बच्चू कडू यांनी 2019 मध्ये 2019 मध्ये कोणाचं सरकार आलेलं होतं, सर्वप्रथम आपलं उद्धव ठाकरे यांचं, बरोबर. उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यांना काय मंत्रिपद दिलेलं होतं, बरोबर. मग पहा त्यांचं मंत्रिपद कधी गेलं, 2022 मध्ये जून महिन्यामध्ये, बरोबर आहे, सर्वांना मान्य आहे. मग पहा जून महिन्यामध्ये 2022 जेव्हा गुवाहाटीला सर्व आमदार वगैरे गेले, त्यावेळेस बच्चू कडू पण तिकडेच गेले, ओके. व ते पुन्हा कुठं बीजेपीमध्ये वगैरे सामील झाले. बीजेपीचं जे सध्याला सरकार आहे, देवेंद्र फडणवीस सॉरी एकनाथ शिंदे यांचं जे सरकार वगैरे आहे, त्यामध्ये ते सामील झाले. पण पहा त्यांना मंत्रीपद मिळालं नाही, मग ते परत कुणाकडे आलेले आहेत, परत महाविकास आघाडीकडे आलेले आहेत, म्हणजे विरोधी बाकावर परत ते जाऊन बसले. म्हणजे काय इथं संधी साधू असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर नवनीत राणा यांचं उदाहरण दिलेलं आहे. 2014 मध्ये नवनीत राणा यांनी इलेक्शन NCP कडून लढवलं होतं, पण NCP मध्ये त्यांना तिथे पडल्या, त्या अमरावतीमध्ये त्या आल्या नाहीत निवडून. मग ठीक आहे, मग 2019 परत त्या निवडणुकीला उभा ठाकल्या. मग त्यावेळेस NCP प्लस इंडियन नॅशनल काँग्रेस या दोघांनी पण मदत केली त्यांना, म्हणजे अपक्ष उमेदवार होत्या त्या, तरी देखील त्यांना दोघांनी पक्षांनी मदत केली. पण ज्यावेळेस त्या संसदेमध्ये निवडून गेल्या ना, त्यावेळेस त्यांनी म्हणजे संपूर्ण सुरज बदलला. INC NCPला ह्या सर्वांना सोडून त्यांनी BJPला लागली, ओके. मग अशा पद्धतीने जर ह्यांनी कार्य करत असतील तर म्हणजे आपल्यावर हे निर्णय लादवला जातो. म्हणजे पहा आता अगदीच जेव्हा जेव्हा हे पक्षफुटी वगैरे झालेली आहे ना, त्यावेळेस इथं दिलेलं आहे त्यांनी, पहा काय म्हटलेलं आहेत की असे निर्णय घेताना त्यांनी ना स्वतःच्या मतदारांशी चर्चा केली असते, ना त्यांना विश्वासात घेतले असते, असे निर्णय मतदारांवर डायरेक्टली लादले जातात. म्हणजे पहा आज घडीला जे शिवसेना किंवा जे NCPचं जे स्प्लिट झालं ना, त्याचे डायरेक्टली निर्णय आपल्यावर लादले गेलेले आहेत. म्हणजे आपल्याला कुणी विचारलं का बाबा की आमची आयडियॉलॉजी अशा पद्धतीने भरकटत वगैरे चालले, तसं काहीच नाही. डायरेक्टली त्यांनी निर्णय घेतले व आपल्याला ते मान्य करावं लागलं. त्यामुळे कदाचित आपल्याला लोकशाहीमध्ये आता उत्क्रांतीची संधी असा यायला हवी, असंच लेखक वगैरे तर म्हणत आहेत. कारण पहा जरी गेलं त्यांच्याकडे आपण पत्र वगैरे पाठवलं की बाबा अशा पद्धतीचे सरसेवा भरतीमध्ये घोटाळे वगैरे चालू आहेत, त्यामुळे तुम्ही प्लीज प्रश्न वगैरे विचारा, कुणी विचारायलाच तयार नाही. का आपल्याकडे विरोधी पक्ष एकतर कमकुवत झालेला आहे, व अगदीच त्याच्या बाजूला जर पाहिलं तर सगळे आपण कोणत्या पक्षामध्ये आहोत हे तिथं काय प्रश्नचिन्ह निर्माण आहे, ओके. आता पहा आज घडीला काँग्रेसचा एखादी आमदार इथं असेल तर उद्या कदाचित तिकडं विरोधी बाकावर वगैरे सॉरी सत्ताधारी बाकावर जाऊन बसू शकतो. यामुळे हे सर्व प्रश्नचिन्ह इथं निर्माण होत आहे. मग यामुळेच काय म्हणत आहे, लोकशाहीला आपल्याला काय उत्क्रांतीची संधी द्यायला हवी. म्हणजे उत्क्रांती परत एकदा उसळून जर आली तर कदाचित हे सर्व काही चित्र बदलेल व लोकशाहीला परत आपण काय देऊयात, एक नवीन संधी वगैरे आपण देऊ शकतो, असं लेखकाचं म्हणत आहेत. आय होप तुम्हाला हे सर्व काही जे प्रकरण आहे ते अगदी चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल, ओके. त्यानंतर पुढे चला, येथे पण पहा आपल्यासाठी काही गरजेची बातमी नाही आहे. नंतर पुढची बातमी पहा, नव्या कुलगुरूंसमोर प्राध्यापक भरतीचे आव्हान. आता सर्वांना माहिती आहे, काल आपण पाहिलेलं आहेत नवीन कुलगुरू वगैरे नियुक्ती झालेली आहे, त्यामध्ये डॉक्टर विजय फुलारी छत्रपती संभाजीनगर कोणता विद्यापीठ आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आहेत ते सध्याला लक्षात असू द्या. म्हणजे अगदीच पसनी न्यूजमध्ये जर आपल्या कंबाईन परीक्षेला जर विचारलं तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने ही न्यूज आलेली आहे. व प्राध्यापक भरती म्हणजेच अगदीच सेट परीक्षेचे पण फॉर्म सुटलेले आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा की कदाचित एक सुवर्णसंधी पण तुम्हाला मिळू शकेल. त्यानिमित्ताने ही न्यूज होती. पुढे चला, त्यानंतर पहा RTE मान्यतेशिवाय 218 शाळा मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे प्राथमिक शिक्षक संचालकांचे आदेश. आता RTE हे बॅकवर्ड लिंकेजेस आहे, त्यामुळे ही न्यूज तुम्हाला अगदीच आपल्या पॉलिटीमधून कवर करायची आहे, ओके. आता इथं मी डायरेक्टली घेत नाही आहे, पण राईट टू काय म्हणतो राईट टू एज्युकेशन, ओके, कशात येतं आर्टिकल ते, ओके. आता कमेंट सेक्शनमध्ये आता हा पण तुम्ही नक्की सांगू शकता. मी डायरेक्टली सांगत नाही आहे पहा, पण पॉलिटीमध्ये हे पॉलिटीचा हे विषय आहे, सॉरी काय म्हणतो आपण पॉलिटीमध्ये हे सर्व काही तुम्ही शिकता तिथं डिटेलिंगमध्ये, ओके. त्यामुळे मी याला स्किप करतो आहे. पुढे चला, त्यानंतर नेक्स्ट पेज पहा, करिअर वृत्तांत. इथे अगदीच विक्रांत भोसले सरांनी हा लेख लिहिलेला आहे, UPSC ची तयारी इथेच संदर्भात आहे, त्यामुळे प्लीज हा तुम्ही जे काय म्हणतो तुम्ही याला नोट डाऊन लिहून करून ठेवा तुमच्या वहीमध्ये की द सिम्पलेस्ट ॲक्ट ऑफ काइंडनेस आर फार मोर पॉवरफुल दॅन अ 1000 हेड्स ग्रोविंग इन पेयर्स. हजारो व्यक्तींच्या प्रार्थनेपेक्षा दयेच्या प्रेरणेतून केलेले साध्याकृती अधिक प्रभावी असतात, महात्मा गांधींचे हे शब्द आहेत. त्यामुळे प्लीज यांना तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे UPSCला आज नाही तर उद्या नक्कीच प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढची पहा, टू अवेकन द पीपल इट इज द वुमन हू मस्ट बी अवेकन्ड. वन्स शी इज ऑन द मूव द फॅमिली मूव्ज, द व्हिलेज मूव्ज, द नेशन मूव्ज. जवाहरलाल नेहरूचं हे शब्द आहेत. म्हणजे पहा, लोकांना जागे करण्यासाठी स्त्रियांना प्रथमतः जागे करावे लागेल. एकदा का ती प्रगती करायला लागली की कुटुंब प्रगती करते, त्यानंतर गाव प्रगती करते, तसेच राष्ट्र प्रगती करते. हे जवाहरलाल नेहरूंचे शब्द आहेत. व या अशाच पद्धतीचे काय येत आहेत, UPSCला येत आहेत, ओके. जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच
जगाचा उद्धार अशा पद्धतीने लेख आलेले सॉरी निबंध आलेले होते पहा UPSC चा. तुम्ही जर प्रिव्हियस इयर पेपर काढून पाहिलात तर तिथे तुम्हाला समजून येईल. त्यामुळे प्लीज हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा किंवा ही जी कोटेशन्स आहेत हे प्लीज एकदा लक्षात ठेवा. यावरून तुम्हाला पण काही लिहिता येतं का किंवा सुचतं का ते नक्की पहा. वाटल्यास जरी सुचलं नसेल तर तुम्ही हे डायरेक्टली पुन्हा लेख वगैरे वाचून घ्या. ओके आपली आय थिंक मी हे पाठवलं नाही आहे PDF आपलं टेलिग्राम चॅनल होती. मी आता लगेच हे PDF पाठवणार आहे. ओके काळजी करू नका. त्यानंतर पुढे चला काही गरजेच्या न्यूज नाही आहेत. ओके तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. महाराष्ट्र टाइम्स पण याबरोबरच कवर झालेला आहे. स्पेशल वाचण्याची वगैरे गरज नाही. जरी तुम्हाला वाटलं तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ते अपलोड करेन. तिथून तुम्ही अगदी वाचून घेऊ शकता. तर आता इथे आपण थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.